मराठा आरक्षणासाठी शहरासह तालुक्यात गुरुवारपासून बंद पाळत सुरुवात करण्यात आलेले ठिय्या आंदोलन आज 8व्या दिवशी स्थगित करण्यात आले आहे. तुमच्या मागण्यांचा पाठपुरावा शासन दरबारी करू असे आश्वासन प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यावेळी दिले. प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या उपस्थितीत हे आंदोलन स्थगित करण्यात आले. गेल्या 9 ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात ठरलो होतं. त्याप्रमाणे कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने 9 ऑगस्टपासून या ठिकाणी ठिय्या आंदोलन चालू आहे. सदर ठिय्या आंदोलनाची आज 16 ऑगस्ट रोजी माननीय प्रांत साहेब, माननीय तहसीलदार साहेब, कोपरगावचे PI माननीय जाधव साहेब यांनी दखल घेतली आणि या ठिकाणी बसलेल्या आमच्या सकल मराठा समाजाच्या सर्व तरुणांना त्यांनी विनंती केली की आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करू, प्रयत्न करू, त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही करावी अशी मी त्यांना या निमित्ताने विनंती करतो. त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आमच्या सकल मराठा समाजाचे सर्व तरुण हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहे आणि सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य वेळोवेळी ज्या सूचना देतील त्याप्रमाणे या ठिकाणी आंदोलन चालू राहील. तरी आपल्या सर्वांची मी सकल मराठा समाजाच्या वतीने आभार मानतो. आपण या आंदोलनाची दखल घेतली, तसेच या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून अविरतपणे कष्ट करणारे या मग सकल मराठा समाजाचे तरुण अनिल गायकवाड असतील, दिनेश पवार असतील, आमचे अमित आडाव असतील, निलेश असतील, विनय भगत असतील, त्याबरोबर काम करणारे सर्व तरुण असतील, यांनी रात्रंदिवस या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. समाजाकरता मोठं योगदान त्यांनी या ठिकाणी दिलं, त्यांचं योगदान वाया जाऊ नये असं मी शासनाला या निमित्ताने सांगतो. आणि ताबडतोब माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं जे 3 महिन्याच्या आत आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, आरक्षण नाही दिलं तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचं या ठिकाणी मी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या भूमिकेसाठी क्रांतीदिनापासून सुरू झालेलं आंदोलन आज जवळजवळ 6-7 दिवस झालेत. काल योगायोगाने 15 ऑगस्ट होता. ह्या 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं, ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला, त्यावेळेची जशी परिस्थिती होती का समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतं आणि काहीतरी करावं, तशी परिस्थिती आज निर्माण झाल्यानंतर ही जी 8-9 जणं भावंडर तालुक्यातील जी जी मंत्री जी जी मराठा समाजाची सगळ्या समाजाच्या मंडळींनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि पाठिंबा दिला, हा संघर्ष त्या प्रकारचाच आहे जसं स्वातंत्र्यासाठी लढावा लागलं. त्या काळची परिस्थिती जशी होती तशी ही लढाई या सगळ्या मंडळींनी रात्रंदिवस संघर्ष करून हा मराठा समाज आज कुणबीपेक्षाही वाईट परिस्थिती झालेली आहे. यांच्या मुलाबाळांचा, शिक्षणाचा आणि भविष्याचा फार मोठा प्रश्न ज्वलंत असा झालेला आहे. आणि मग प्रत्येक मराठा समाज, प्रत्येक कुटुंब इथे येऊ शकत नाही, परंतु त्याचे प्रतिनिधी म्हणून ह्या मंडळीने आपले कुटुंब सोडून, आपला सगळा परिवार सोडून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून हा जो संघर्ष उभा केला, हा संघर्ष भविष्यामध्ये पूर्ण राज्यभरातील जे संयोजक आहेत, हे जे सकल मराठा समाजाचे आयोजक आहेत, याच्यामध्ये कुणी नेता नाही आहे, ही सगळी मंडळी जशी जशी सूचना देतील तसं भविष्यामध्ये हा संघर्ष वाढणार आहे. परंतु शासनाने हे जे बलिदान झालं, ज्या ज्या मुलांनी, ज्या ज्या युवकांनी आत्महत्या केली, त्या आत्महत्या केल्यांना पहिले जे काकासाहेब शिंदे होते ते शहीद झाले, त्यांना तातडीने मदत दिली गेली, परंतु नंतरही 10-15 जणांनी आत्महत्या केलेली आहे, त्यांचे प्राण गेलेले आहे, समाजासाठी बलिदान दिलेलं आहे, तर त्यांचं काहीतरी वेगळं असं जसं शहीद जवानांकरता महाराष्ट्र शासनामध्ये कुठले तरी हे दिलं जातं, भूमिका घेऊन त्यांच्या कुटुंबाला त्यांना शासनामध्ये कुठंतरी नोकरी दिली जाती, त्याच भूमिकेतून ह्या प्रत्येक समाजासाठी लढलेल्या प्रत्येक कुटुंबाला मदत केली जावी. आणि हा आरक्षणाचा मुद्दा जो आहे हा अत्यंत ज्वलंतशील आहे, माणसं सगळी शांत आहेत, याचं कुठं शासन स्तरावर संघर्ष होऊन प्रत्येक कुटुंबाला किंवा मराठा समाजाच्या कुटुंबाला याची झळ बसू नये अशी भावना. मित्र, तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी जे आंदोलन 9 ऑगस्ट रोजी सुरू झालं होतं ते त्यांनी या ठिकाणी सतत चालू ठेवलं होतं. आम्ही त्यांना वारंवार विनंती केली की शासनाने आपल्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे आणि शासनातर्फे माननीय मुख्यमंत्री यांनी असं आवाहन केलेलं आहे की ठराविक कालावधीपर्यंत त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार आहे. त्यामुळं आज पुन्हा प्रांतसाहेब, मी आणि तहसीलदार साहेब यांना सदरचं आंदोलन स्थगित करण्यासाठी विनंती केली आज. आणि आज त्यांनी या ठिकाणी त्यांचं ठिय्या आंदोलन आज मागे घेत आहेत.
आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी माननीय प्रांतसाहेब यांनी पाठपुरावा करण्याचं या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. तर या सर्व लोकांनी अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं, आंदोलनाला कुठलंही गालबोट लागू दिलं नाही, त्याबद्दल त्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांनी आज आंदोलन मागे घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. जिजाऊ जय शिवराय. आज आपण जे इथं 9 ऑगस्ट पासून ठीक आंदोलन केलं होतं आणि कुठल्याही प्रकारची 7 दिवसानंतर दखल घेतल्यानंतर माननीय प्रांत साहेब, तहसीलदार साहेब आणि PI साहेबांच्या विनंतीनुसार आम्ही आंदोलन ठराविक दिवसासाठी स्थगित करत आहोत. पण याच्यानंतर आम्ही अतितीव्र आंदोलन करू असा इशारा पण देतो आणि आमच्या जे मराठा आरक्षण आहे व इतर महाराष्ट्रभर 98 मोर्चे काढून त्या मांडलेल्या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य करावा याची मी शासन दरबारी माझी इच्छा व्यक्त करतो आणि माननीय प्रांत साहेब याची लवकरात लवकर दखल करून आमच्या ज्या मागण्या आहेत शासन दरबारी पोच करून लवकरात लवकर कशा पूर्ण. कोपरगाव येथे सकल मराठा मोर्चाच्या अनुषंगाने जे आपला साखळी उपोषण सुरू होतं इथं, खरं तर त्यांच्या ज्या सर्व मागण्या आहेत त्या सर्व मागण्या त्यांनी आमच्याकडे पूर्वी दिलेल्याच आहेत. तरी अजून काही मागण्या असेल त्यांनी त्या आमच्याकडे द्याव्यात आणि नक्की शासनाकडे त्या पाठवून आणि शासनाकडून त्या मंजूर कशाचा पाठपुरा आम्ही नक्की त्याच्यामध्ये करू. खरं तर हा जो जे उपोषण आहे आपण अतिशय 8 ते 10 दिवसामध्ये आपण ते शांततापूर्ण रीतीनं आपण पार पाडलं त्यामुळे खरंच आपलं सर्वांचं कौतुक करणं आवश्यकच आहे. काही गोष्टीच्यामध्ये कायदेशीर बाबी असतील इतर काही शासन ठरावाच्या बाबी आहेत आणि प्रशासनाच्या वतीनं राज्य शासनाच्या वतीनं नक्कीच आपल्या मागण्यांचा मी चांगला फॉलो घेईन, पाठपुरावा करीन आणि निश्चितच लवकर शासन देऊन त्याचे निर्णय देईन. आपल्या सर्वांच्या मनापर्यंत घडेल अशी मी व्यक्त करतो. मी थांबतो. आपल्या सर्वांना मी विनंती करतो आपण हे आत्मपोषण सोडावं, आपण नक्कीच आमच्या विनंतीला मान द्याल अशी मी आशा. मराठा आरक्षणासाठी शहरासह तालुक्यात गुरुवार 9 ऑगस्ट पासून बंद पाळत सुरुवात करण्यात आलेले तहसील कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन आज 8व्या दिवशी स्थगित करण्यात आले आहे. तुमच्या मागण्यांचा पाठपुरावा शासन दरबारी करू असे आश्वासन प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यावेळी दिले. याप्रसंगी प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक दौलत जाधव, बाळासाहेब आढाव, नगरसेवक मेहमूद सय्यद, नगराध्यक्ष मंगेश पाटील, शिवसेना उपजिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे आदींसह मराठा बांधव यांच्या उपस्थितीत हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मराठा समाजाच्या मागण्या शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा आंदोलकांनी यावेळी दिला आहे. या ठिय्या आंदोलनात अनिल गायकवाड, अमित आढाव, दिनेश पवार, दादा आवारे, विनायक भगत, अमोल लोखंडे, बाळासाहेब शिंदे, साई नरोडे, भूषण पाटणकर, दादा आवारे, प्रतीक कावळे, कुलदीप पवार, सागर नरोडे, भूषण मुळीक, निखिल डांगे, अक्षय आंग्रे, बालाजी गोरडे, अजित कातोडे, अमोल थोरात, अमोल लोखंडे आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच या ठिय्या आंदोलनास तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी पाठिंबा दिला होता. प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, कोपरगाव.